शारीरिक वेदनांचे एकच उत्तर सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल। ऑपरेशन शिवाय मुळव्यात फिशर भरती उपचार, संधिवात, मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी व मणक्यांचे आजार यावर ऑपरेशन शिवाय हमखास एकत्र उपचार पद्धती, न्यूरोथेरपी, अग्निकर्म, पंचकर्म व संयुक्त उपचार याद्वारे खात्रीशीर इलाज, तसेच पोटाचे आजार, आम्लपित्त, मुतखडा यावर यशस्वी उपचार, 100% आयुर्वेदिक उपचार, 7 वर्षांहून अधिक अनुभव, कोणत्याही दुष्परिणामाची चिंता नाही, तसेच ऑनलाइन कन्सल्टिंग उपलब्ध। आमचा पत्ता डॉक्टर अभिजीत अंकुशनिकम, MD आयुर्वेद, श्री सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल, ST स्टँड पाठीमागे, बसागरे अप्लायन्सेसच्या वर विटा। सदनाचे सदस्य श्री गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेला हल्ला आणि त्यांना मारण्याचा प्रयत्न पोलीस करतायत, त्यांचा पोलिसांवर विश्वास नाही, त्यांनी अशा पद्धतीचे अनेक आरोप, अनेक आक्षेप या ठिकाणी सभागृहामध्ये भाषण करताना केलं। आता वस्तुस्थिती सुद्धा या ठिकाणी सदनानं समजून घेणं माननीय सभापती महोदय गरजेचं आहे। हा वाद कशामुळे सुरू झाला? सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये एक उमेदवार तानाजी पाटील उभे होते आणि दुसरे उमेदवार जे समोरच्या बाजूला उभे होते त्या दोन उमेदवारांच्यातल्या तानाजी पाटलांच्या विरुद्ध बाजूला सन्माननीय आमदार श्री पडळकर होते। त्यांचे भाऊ जिल्हा परिषद सदस्य जे ब्रह्मानंद पडळकर आहेत त्यांनी जाऊन 17/11/2021 रोजी 11:30 वाजता पंचायत समिती आटपाडीच्या ऑफिसच्या गेटच्या समोर संबंधित जो मेटकरी आहे या मेटकरीला या ठिकाणी दमदाटी केली। या ठिकाणी सन्मान्य सदस्य मला सन्मान्य सभापती महोदय मला सांगायचंय की राजू जानकर आणि घनश्याम मेटकरे यांना सन्मान्य अध्यक्ष महोदय श्री ब्रह्मानंद पडळकरनी मारहाण केली। एवढं करूनच ते थांबले नाहीत। तर हे राजू जानकर हे ज्यावेळी पंचायत समितीच्या गेटमधनं पोलिसांकडे तक्रार करायला जात होते तेव्हा अध्यक्ष सन्मान्य सभापती महोदय ब्रह्मानंद पडळकरांच्या फोनवरनं, हे रेकॉर्ड आपल्याकडे आहे, या मेटकरीला जानकरना फोन आला, तू माननीय आमदार पडळकरांना मदत का करत नाही, तू पडळकरांच्या विरोधात काय, हे स्टेटमेंट आहे। या दोन्हीही ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांचं स्टेटमेंट, आणि एवढंच करून ते थांबले नाहीत। तू कुठं असशील तिथं थांब, तिथं येऊन तुझ्याकडे बघतो, अशा पद्धतीची दमदाटीची भाषा केली। हे केल्यानंतर हे दोन्ही व्यक्ती हे पोलीस स्टेशनला तक्रार करायला जात असताना आमदारांचे बंधू आमदारांची गाडी घेऊन, त्या गाडीमध्ये आमदार या ठिकाणी सदनाचे श्री पडळकर होते, तिथं आले, आमदार गाडीतनं उतरले आणि आमदारांनी ड्रायव्हरला सांगितलं घाल रे ह्याच्या अंगावर गाडी। हे सगळं पोलीस तपासामध्ये पुढे आलेलं आहे, याचे साक्षीदार आहेत, 9 स्थानिक साक्षीदारांनी अध्यक्ष महोदय या बाजूने साक्ष दिलेली आहे, जबाब दिलेले आहेत की आमदार गाडीतनं उतरले आणि आमदारांनी ड्रायव्हरला त्या राजू जानकरच्या घनश्याम मेटकरेच्या अंगावर गाडी घालायला सांगितली, गाडी अंगावर घातली अध्यक्ष महाराज। या ठिकाणी पोलीस तपासामध्ये हे समोर आलेलं आहे, गाडी अंगावर घातल्यानंतर राजू जानकर त्याच्यामध्ये जखमी झाले, ते पडले, त्यांचा पाय मोडला, एवढी इजा ही श्री जानकर यांच्या भावानी त्यांच्या ड्रायव्हरनं ती गाडी अंगावर घातल्यामुळे घडली, हा वस्तुस्थिती आहे। तो आपण सांगितलं डंपर आला, डंपरमध्ये दगड घातले, डंपरमध्ये सोडा वॉटरच्या बाटल्या फेकल्या, आपण स्टेशन डायरीज चोराच्या उलट्या बोंबा दादा बरोबर आहे, तुम्ही सांगितलं, मी त्याची सुद्धा दादा सन्मान्य सभापतींच्या माध्यमातून वस्तुस्थिती सांगेन, एकाच स्टेशन डायरीची नोंद या ठिकाणी सभागृहामध्ये वाचून दाखवली की ज्या स्टेशन डायरीची नोंद 5:02 झाली, पहिली नोंद ती आमच्या स्थानिक PI पाटील नावाची PI केली, त्यानं फोनवरनं ठाण्याला सांगितलं की अशा पद्धतीनं या ठिकाणी जमाव जमलेला आहे आणि जमाव दगडफेक करतोय, हे बरोबर आहे, पण दुसरी नोंद स्टेशन डायरीला ही 6:02 झालेली आहे, 1 तासानंतर बरोबर, आणि त्याच्यामध्ये आमच्या ठाणे अधिकाऱ्यांनी सांगितलं की श्री पडळकर 3-4 गाड्या घेऊन त्यांच्याही लोक आक्रमकपणानं त्या ठिकाणी जमा झालेली आहेत, याचा अर्थ 1 तासानंतर तुमच्या सुद्धा लोकांनी त्या ठिकाणी एक तर त्या जानकरच्या अंगावर गाडी घातली, त्याचा पाय मोडला, त्याला जखमी केलं, त्याला जीवे मारण्याची धमकी दिली, एवढं केल्यानंतर ती सुद्धा व्यक्ती सार्वजनिक जीवनातली अशी तर त्यांचे सुद्धा समर्थक जमणार, दगडफेक झाली नाही असं नाही,
दगडफेक झाली हे पोलीस तपासामध्ये समोर आलेलं आहे, परंतु दगडफेक करणारी लोक कोण होती? वाहन जे तुम्ही डंपर सांगताय माननीय सदाभाऊ खोत साहेब, ते डंपर हे डबर वाहतूक करणारे डंपर त्या रस्त्याने जाणार होतं, त्याच्यामध्ये दगड गोटे मोठे मोठे डबर असतात ते टँक डंपर मधून काढून मारता येत नाहीत, त्यावेळी रस्त्याने पास होणारं ते वाहन होतं, परंतु दगडफेक करणारी लोक ही दुसऱ्या बाजूने त्या ठिकाणी दगडफेक करत होती। तरी सुद्धा अध्यक्ष महोदय आमच्या अधिकाऱ्यांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला, अशा पद्धतीने सोडा वॉटरच्या बाटल्या रस्त्यावर फेकल्याने कुठेही पोलीस तपासामध्ये पुढे आलेलं नाही। त्यामुळे मला अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून या प्रकरणाची सत्य बाजू ही सदनाच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेसमोर आली पाहिजे। पोलिसांनी पोलिसांचं काम केलेलं आहे, राजकीय वैमनस्य असेल, एकमेकाच्या विरोधामध्ये तुम्ही निवडणुका लढत असाल, लोकशाही मार्गाने निवडणुका लढा, पण अमुक एका व्यक्तीला मदत का करतो? म्हणून पंचायत समितीच्या दरवाजाच्या गेटवर जाऊन गाडी अंगावर घालून त्या माणसाला जखमी करायचं आणि परत म्हणायचं की पोलीस आमदाराला मारायचा प्रयत्न करतात, म्हणजे आमदारांच्या भावानी आमदारांच्या ड्रायव्हरनी लोकांना अशा पद्धतीने चिरडत सुटायचं, आणि पोलीस जर हाताची घडी घालून बघत उभे राहिले, महाराष्ट्रातलं पोलीस अशा पद्धतीचे हाताची घडी घालून कधी शांत बसणार नाही। ज्याला जशास तसं उत्तर, आरोपीला जागेवर ठेचून काढण्याचं काम आमच्या महाराष्ट्राच्या पोलिसाकडनं निश्चितपणे अध्यक्ष महोदय केलं जाईल। एवढं सगळं करत असताना मला सन्माननीय अध्यक्ष महोदय मला हे सांगायचं नव्हतं, परंतु मगाशी सन्माननीय सदस्य पडळकर साहेब ज्या आवेशामध्ये बोलत होते, सांगलीच्या SP ला सस्पेंड करा, पुण्याच्या SP ला सस्पेंड करा, सातारच्या SP ला सस्पेंड करा, म्हणजे तीन तीन चार चार IPS अधिकारी एवढ्या परीक्षा देऊन एवढ्या ह्या अभ्यास करून एवढ्या मोठ्या पदावर जातात आणि काही ना काहीतरी कारण काढायचं आणि आपलं भडक बोलायचं, हे बोलणारी व्यक्ती कोण आहे? ही बोलणारी व्यक्ती जर तशा पद्धतीची असती, बोलणारी व्यक्ती होती माननीय आमदार गोपीचंद पडळकर। एकूण त्यांच्यावरती अध्यक्ष महाराज 14 गुन्हे नोंद आहेत, 14 गुन्हे। मी साधे गुन्हे वाचत नाही, मी साधे गुन्हे अध्यक्ष महाराज वाचत नाही। खुनाचा प्रयत्न, गुन्हा दाखल झालेली तारीख 25/5/2014, पोलीस ठाणे आटपाडी जिल्हा सांगली, भारतीय दंड विधान कलम 307, 143, 147, 147, 148, 149, 323, 504, 506 आणि आर्म्स ऍक्ट 4 आणि 25 हा एक गुन्हा। दुखापत, लाथाबुक्क्याने मारहाण करणे, गुन्हा घडल्याची तारीख 27/11/2010, आटपाडी जिल्हा सांगली, भारतीय दंड विधान कलम 325, 253, 504, 505, 34। कोण करतं? SP लोकांना IPS अधिकाऱ्यांना सस्पेंड करायची मागणी 302, 353 गंभीर स्वरूपाचे गुन्हे ज्यांच्यावर आहेत त्यांनी जर ही करायचे। परत हल्ला करणे सरकारी नोकराला, पोलिसांना धक्काबुक्की करून शिविगाळ करणे, गुन्हा घडलेली तारीख 10/5/2013, पुन्हा पोलीस ठाण्याचं नाव आटपाडी जिल्हा सांगली, भारतीय दंड विधान कलम 143, 147, 341, 341, 383, 504, 504, 511। गर्दी मारामारी, गाडी आडवी लावून मारहाण करणे, गुन्हा घडल्याची तारीख 15/4/2010, पुन्हा आटपाडी जिल्हा सांगली, भारतीय दंड विधान कलम 395, 143, 147, 148, 149, 341, 321, 324।